इंदापूर तालुक्यातील लाखेवाडीमध्ये दलित कुटुंबावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी हलगर्जीपणाचा आरोप असलेल्या पोलिसांची चौकशी करून कारवाई करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली आहे. राजकुमार बडोले आणि सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी या घटनेतील पीडितांची पुण्यात भेट घेतली. तर अनुसूचित जाती जमातीसाठीचा विकास निधी वारकऱ्यांना टाळ तसंच विणा खरेदीसाठी वापरण्याच्या निर्णयाचंही यावेळी बडोले यांनी समर्थन केलं. या ठिकाणी जर तहसीलदारानं वेळेवरच जर ह्या केलं असतं, पोलिसांनी जर वेळेवर रिपोर्ट घेतली असती तर मला वाटतं झाला नाही. तर याच्यापुढेच्या याच्यामध्ये हा मी असं ठरवलेलं आहे की अशा घटना जर घडल्यानं तो रस्त्यामुळे जर झाली तर त्याचा निर्णय का केला नाही. तर त्याच्यात आता पुढच्या काळामध्ये तहसीलदाराला किंवा तिथल्या पियाला जबाबदार धरून त्या पोलीस स्टेशनच्या त्यांच्यावर पण कार्यवाही करण्यात येईल. पोलिसांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी संभ्रम निर्माण झाला किंवा संशय निर्माण झाला असं बोललं झालं त्याची पण तपासणी आम्ही सुरू केलेली आहे, सांगितलेलं आहे. तर निश्चितच तिथं त्यांच्या हातून जर काही चूक झाली असेल तर त्याच्यावर कार्यवाही करण्याच्या संदर्भात आम्ही हा करणार. वारकरी आहे त्याच्यामध्ये जवळपास 25% अनुसूचित जातीचे लोक आहेत आमचे. त्याच्यामुळे सामाजिक सहिष्णुता निर्माण झाली पाहिजे आणि धार्मिक जी तेढ आहे ती कमी झाली पाहिजे. याच्यासाठी इतका कमी बजेट जर आमच्या याच्यातून खर्च होतो 10 लाख रुपये किंवा 15 लाख हा खूप जास्त नाही आहे. त्याच्यातून सर्व धर्माच्या लोकांमध्ये वारकरी संप्रदायाच्या याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट आम्ही बाबासाहेबांच्या संदर्भातला जो त्याच्यामधला प्रसार साहित्य पण आहे संतांचं साहित्य हे त्या लोकांना देऊन आम्ही निश्चितच त्याच्यात एक अशी धार्मिक आमची जी सहिष्णुता आहे ती आम्ही वाढवण्याचा उलट प्रयत्न करतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.